नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत MBBS BDS या प्रोविजनल मेरिट लिस्ट बाबत. आता हे माहिती घेत असताना विद्यार्थ्यांचा एक या ठिकाणी क्वेश्चन पडलेला मला नेहमी जाणवला, कारण या ठिकाणी जी आपली MBBS आणि BDS ची आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणत आहेत, मग या विद्यार्थ्यांसाठी फक्त या दोन ग्रुप मधल्याच विद्यार्थ्यांसाठी लिस्ट आहे का? तर लक्षात घ्या, ज्याही वेळेस आपलं या ठिकाणी CET सेलची प्रोविजनल मेरिट लिस्ट येत असते, हे प्रोविजनल मेरिट लिस्ट एकंदरीत आपल्या सर्वच विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी असते. म्हणजे यामध्ये MBBS पासून ते पूर्ण अदर फिजिओथेरपी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांची या मेरिट लिस्ट मध्ये नाव असतात. यामध्ये इलिजिबल कॅन्डिडेटची पण लिस्ट आहे, नॉट इलिजिबल कॅन्डिडेटची पण संपूर्ण लिस्ट आहे. विद्यार्थी पालकांना या ठिकाणी अजून एक महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची आहे, कारण बरेच दिवस झाले या ठिकाणी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असतील विद्यार्थी. तर आपल्या चॅनलवरती मेडिकल काउन्सिलिंग असेल, या काउन्सिलिंग बद्दलचे व्हिडिओ पोस्ट होत नव्हते. कारण त्याचं रिझन पाहिलं असता सर्वच काउन्सिलिंग, मॅक्झिमम सर्वच काउन्सिलिंग एकत्ररित्या आल्यामुळं आपल्याला या ठिकाणी पोस्ट करण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी वेळ मिळत नव्हता. कारण जेही विद्यार्थी पेड साठी होते यांच्यामध्येच हा पूर्ण आपला वेळ जात होता. पण सध्याच्या स्थितीला ऑलमोस्ट सर्व प्रोसेस या ठिकाणी संपत आल्यात आणि शेवटच्या टप्प्यात शिल्लक राहिलेली जी प्रोसेस आहे हे म्हणजे मेडिकल प्रोसेस आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आजच्या डेट पासून म्हणजे आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यापासून पुढील डेट मध्ये जेही काय अपडेट्स असतील, ज्याही काही प्रोसेस असतील, त्या सर्व प्रोसेस आपल्या चॅनलवरती या ठिकाणी आम्ही इन डिटेल या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार. सोबतच सध्या बऱ्याच प्रोसेस संपून गेल्यामुळे काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी BMS काउन्सिलिंग, MBBS BDS चॉईस फिलिंग या ठिकाणी आपल्याकडे जॉईन करायचे असतील, तर अशाही ठिकाणी विद्यार्थी जॉईन करू शकतात. तर जे सध्या मला विद्यार्थी पालकांना या ठिकाणी दाखवायचं आहे की प्रोविजनल मेरिट लिस्ट. आता लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रोविजनल मेरिट लिस्ट बद्दल माहिती आहे, इन्फॉर्मेशन कशी घ्यायची आहे किंवा प्रोविजनल रँक कुठला आहे आपला याबद्दल माहिती आहे. पण बरेच असे विद्यार्थी पालक आहेत, ते प्रोविजनल मेरिट लिस्ट नेमकी आहे कशासाठी, या प्रोविजनल मेरिट लिस्टचा फायदा काय असू शकतो याबद्दल काहीच माहिती नाही. तर अशा सर्व पालकांना ऑलरेडी तुम्हाला इन्फॉर्मेशन बरीच अगोदर समजली आहे, पण या ठिकाणी जेही आपले काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचे काही डाऊट्स मला क्लिअर करणं झालं नाहीये, त्या अनुषंगाने उशिरा का होईना मी हा व्हिडिओ द्यायचा प्रयत्न केलाय. लक्षात घ्या, या प्रकारे आपली सध्याला प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली आहे. यामध्ये तुम्हाला जोही सिरियल नंबर दिसत आहे, लक्षात घ्या, जोही सिरियल नंबर दिसत आहे हा सिरियल नंबर म्हणजे तुमचा या वर्षीचा प्रोविजनल, म्हणजे प्रोविजनल म्हणण्यापेक्षा हा जो नंबर आहे तुमचा हा SML नंबर आहे. जेही आपण बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो महाराष्ट्रातला SML नंबर, आणि महाराष्ट्रातल्या SML नंबर अनुसारच आपल्याला एक्झॅक्ट लक्षात येतं की SML अनुसार आपला नंबर कुठे लागू शकतो. तर या लिस्टमध्ये बेसिकली जर आपण पाहिलं असता, जो फर्स्ट कॉलम आहे हा SMLचा आहे, सेकंड कॉलम आहे ऑल इंडियाचा आहे, थर्ड कॉलम जो ही आपण फॉर्म भरला आहे या फॉर्म वरती जो आपला ऍप्लिकेशन नंबर आहे, सॉरी नीटचा रोल नंबर आहे, हा नीटचा रोल नंबर असणार आहे. आणि यानंतर थर्ड सॉरी फोर्थ कॉलम मध्ये आपला ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी आला आहे. ऍप्लिकेशन नंबर म्हणजे काय, जी आपण फॉर्मची प्रिंट काढली आहे त्या प्रिंटवरती हा नंबर दिसत असेल. नेक्स्ट मध्ये नेम ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे कॅन्डिडेटने ज्या प्रकारे फॉर्म मध्ये नाव मेन्शन केलंय त्या प्रकारे या ठिकाणी नेम मेन्शन झाले. आणि नेक्स्ट आहे आपलं जेंडर, जेही आपण जेंडर फिलअप केलाय हे जेंडर आपल्याला या ठिकाणी शो होत आहे. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे, विद्यार्थ्याला एखाद्या आम्ही SML रँक विचारतो किंवा विद्यार्थी जेव्हा आम्हाला फोन करत आहे की सर मी पेड काउन्सिलिंगला जॉईन आहे, माझा SML रँक 3 आहे, माझा SML रँक 4 आहे, लक्षात घ्या हा आपला कॅटेगरी रँक आहे. आपला SML रँक जो असणार आहे तो हा आपला SML रँक असणार आहे. या SML रँकवरच आपल्याला कॉलेजचा विचार करायचा असणार आहे, ठीक आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी सांगताना जर पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली तरच आपल्याला एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन या ठिकाणी देता येणार आहे. लक्षात घ्या, जसं आपण स्क्रोल करू त्या प्रकारे आपल्या या ठिकाणी SML बद्दल माहिती दिसत आहे. SML रँकचं दुसरं महत्व काय, ज्याही विद्यार्थ्याचा सक्सेसफुली फॉर्म अपलोड झाला, डॉक्युमेंट्स अपलोडेड आहेत, अशाच विद्यार्थ्याचं या मेरिट लिस्ट मध्ये नाव येतं. ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी सक्सेसफुली फॉर्म अपलोड झाला नाही किंवा काही टेक्निकल एरर असेल त्या विद्यार्थ्याचं या लिस्टमध्ये नाव सुद्धा येत नाही. नंतर यासोबत जेही विद्यार्थी सध्या आपल्याकडे पेड काउन्सिलिंगसाठी जॉईन आहेत अशा विद्यार्थ्यासाठी महत्वाची सूचना आहे. एक तुमच्या स्क्रीनवरती एक तुम्हाला लिस्ट दिसत आहे, या लिस्टमध्ये तुम्हाला सिरियल नंबर, कॉलेज कोड, कॉलेजचे नेम,
कॉलेजचं काय स्टेटस आहे, कॉलेजचं काय फी स्ट्रक्चर आहे, आणि सध्या 85% म्हणजे 85%ची जी काही काउन्सिलिंग आहे या काउन्सिलिंगमध्ये आपल्याला कशा प्रकारे चॉईस फिलिंग करायची आहे याबद्दलची लिस्ट विद्यार्थ्यांना ग्रुपवर दिली आहे. त्यामध्ये आपलं MBBS आहे, BDS आहे, या दोन्ही ग्रुपच्या लिस्ट आपण दिल्या आहेत. त्या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांना साईडला लास्टमध्ये प्रेफरन्स नंबर दिला आहे. या प्रेफरन्स नंबरानुसार विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करत असताना किंवा चॉईस फिलिंगला येते वेळेस या प्रेफरन्स बॉक्समध्ये आपली प्रायोरिटी या ठिकाणी द्यायची आहे. लक्षात घ्या, या लिस्टमध्ये महाराष्ट्रातील टॉप कॉलेजची प्रायोरिटी दिली आहे, पण आपल्याला जर या प्रायोरिटीमध्ये काही चेंजेस किंवा आपल्या कन्व्हिनियन्स अनुसार जर कुठले कॉलेज घ्यायचे असेल तर आपण या पद्धतीने देऊ शकतात. अजून यामध्ये लिस्टमध्ये महत्वाची गोष्ट सांगायची, जी सध्या लिस्ट लागली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 550 आता अशा विद्यार्थ्यांचं नेहमी ऐकण्यात आलं की ही लिस्ट फक्त MBBS BDS साठी आहे, BME साठी नाहीये. लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय या सर्वांसाठी हे लिस्ट असणार आहे. तर त्यामुळं आपण एक लक्षात घ्यायचं आहे की कुठल्याही कोर्सला जरी आपण अप्लाय केला असेल या लिस्टमध्ये आपलं नाव आहे की नाही आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे, आणि चेक करून आपल्याला पुढच्या प्रोसेसला या ठिकाणी लागायचं आहे. पुढील या ठिकाणी जे प्रोसेस असणार आहे प्रोविजन मेरिट लिस्ट नंतर, ते असणार आहे आपली सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स आज मी पाहिला असता चॉईस फिलिंगला सुरुवात झाली आहे, पण सीट मॅट्रिक्स अद्याप उपलब्ध झालं नाही. विद्यार्थ्याला मी नेहमी सांगत असतो सीट मॅट्रिक्स अनुसार जोही विद्यार्थी कॉलेजची निवड करत असतो त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी कॉलेज चांगली मिळायचे खूप ह्यूज चान्स असतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सीट मॅट्रिक्स बद्दल माहिती देईल, सोबतच चॉईस फिलिंग कशी करायची याबद्दल सुद्धा तुम्हाला मी इन डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग.